Hello students, we are studying the sixth chapter of mathematics. Name of the sixth chapter is angles. After measuring the angles and after drawing an angle, now let's study the types of angles. In the last problem set, you have drawn many types of the many angles of different measures. तुम्ही वेगवेगळ्या मापाचे angles तुमच्या आधीच्या problem set च्या वेळी सोडवलेले आहेत. आता हे जे सर्व प्रकारचे angles आहेत हे कोणत्या प्रकारामध्ये येतात ते जरा पाहू. म्हणजे angles चे जे प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत ते पाहू. angles चे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत, acute angle, right angle and obtuse angle. acute angle म्हणजे लघु कोन, right angle म्हणजे काटकोन, obtuse angle ला मराठीत आपण म्हणू विशाल कोन. हे मराठी शब्द मात्र ऍक्च्युअली acute angle, right angle आणि obtuse angle कसा ओळखायचा तो भाग जरा आज आपण पाहू. तर व्याख्येवरून आपल्या सहज लक्षात येईल, एंगल विथ मेजर लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड एक्यूट एंगल. व्हेरी सिंपल, ज्या अँगलचं माप हे 90 डिग्रीचा अँगल तुम्हाला माहिती आहे, 90 डिग्री पेक्षा छोटं ज्याचं माप असतं त्या अँगलला म्हटलं जातं एक्यूट एंगल. एंगल विच मेजर्स लेस दॅन 90 डिग्री, 90 डिग्री पेक्षा कमी असलेला अँगल, मग तो 80 डिग्री असो, 70 डिग्री असो, 65 असो, 40 असो, 30 असो, 20 असो, 10 असो, हे सर्व अँगल्स कोणते अँगल्स आहेत? ऍक्यूट अँगल्स. म्हणजे ज्या अँगलचं माप, समजा आता मी एक अँगल काढतो, हा अँगल आहे, या अँगलचं माप 55 डिग्री आहे. अँगलला नाव देतो एबीसी. या अँगल एबीसीचं माप 55 डिग्री आहे, 90 डिग्री पेक्षा कमी आहे, म्हणून हा अँगल कोणता झाला? ऍक्यूट अँगल. कोणता अँगल झाला? ऍक्यूट अँगल. म्हणून आपण असं म्हणू, एक्झाम्पल, अँगल एबीसी इज एन ऍक्यूट अँगल, इज एन ऍक्यूट अँगल. हा एक ऍक्यूट अँगल आहे बिकॉज इट्स मेजर इज बिलो 90 डिग्री, दॅट इज 55 डिग्री. सेकंड वन इज द राइट एंगल, एंगल विथ मेजर एब्सोल्यूट 90 डिग्री इज कॉल्ड एज राइट एंगल. म्हणजे इथे मी दुसरा एंगल काढतो, एंगल नाव देतो पी क्यू आर. हा एंगल प्रोट्रॅक्टर ने मोजला की याचं माप भरेल 90 डिग्री. म्हणजे हा एंगल आहे एब्सोल्यूट 90 डिग्रीचा. जो अँगल ऍब्सोल्यूट 90 डिग्री असतो त्या अँगलला राईट अँगल म्हटलं जातं. मग आपण काय म्हणू, फ्रॉम एक्झाम्पल, फ्रॉम फिगर वी कॅन से दॅट अँगल पी क्यू आर इज एन इज अ राईट अँगल. हा कोणता अँगल आहे? राईट अँगल आहे. आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे ऑब्ट्यूस अँगल. हा अतिशय सोपा फरक आहे. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे काय? तर अँगल विथ मेजर मोर दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ऑब्ट्यूस अँगल. ज्या अँगलचं माप 90 डिग्री पेक्षा जास्त आहे, समजा हा अँगल आहे 110 डिग्री, अँगल नाव देऊ एक्स वाय झेड, या अँगलचं माप 90 डिग्री पेक्षा जास्त आहे, 110 डिग्री आहे, म्हणून हा अँगल कोणता अँगल झाला? ऑब्ट्यूस अँगल. डेफिनेशन पाहत असे, अँगल विथ मेजर मोर दॅन 90 डिग्री, प्रोट्रॅक्टर ठेवला 90 डिग्री पेक्षा जास्त मापल्या अँगल्स आपल्याला दिसत आहेत, म्हणजे हा अँगल कोणता अँगल आहे? ऑब्ट्यूस अँगल आहे. म्हणजे आपण एक्झाम्पल वरून, फॉर एक्झाम्पल फ्रॉम फिगर असं म्हणू, अँगल एक्स वाय झेड is an obtuse angle, is an obtuse angle because its major
is more than 90 degree, that is 110 degree. Therefore, angle XYZ is an obtuse angle. Which is simple. Angle with measure less than 90 degree. जो एंगल सब आप 90 डिग्री पेक्षा छोटा है, 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 50 अप टू 89 डिग्री, ऑल दीज एंगल्स आर एक्यूट एंगल्स. द एंगल विथ मेजर एब्सोल्यूट 90 डिग्री, जो एंगल सब आप बरोबर 90 डिग्री है, तो एंगल कौन सा एंगल होगी? राइट एंगल. जो एंगल सब आप 90 डिग्री पेक्षा जास्त है, 91 डिग्री, 100 डिग्री, 110 डिग्री, 120, 130, 140, 150, 160, दिस आर ऑल द ऑब्ट्यूस एंगल. म्हणजे आता तुमच्या लक्षात आले असेल की एक्यूट एंगल, राइट एंगल आणि ऑब्ट्यूस एंगल, एंगलचे प्रकार तुमच्या लक्षात आले. आता आपण पुढला प्रकार पाहू, लाइन्स. लाइन्सला मराठीमध्ये म्हटलं जातं रेषा. आणि त्याही मध्ये दोनच प्रकारच्या लाईन आपण पाहू, पॅरलल लाईन्स आणि परपेंडिक्युलर लाईन्स. पॅरलल लाईन्स, टू लाईन्स व्हिच डज नॉट इंटरसेक्ट टू ईच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. ज्या लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही, म्हणजे समजा ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे, या लाईनचं नाव ए आहे, या लाईनचं नाव बी आहे. लाईन ए आणि लाईन बी एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही, कधीच नाही, लक्षात घ्या. कंटिन्यू हे एक्सटेंड ही गेले आपण, हा एरो जो दिसतो आहे, एरोचा अर्थ आहे की हे आपल्याला समोर कितीही वाढवता येतात. एरोचा अर्थ हा आहे की इथे ही सुद्धा रे आपण वाढवू शकतो. ही रेन मी कितीही समोर वाढवली, या बाजूला सुद्धा त्या दोनही कितीही वाढवल्या, तरी सुद्धा त्या दोन लाईन एकमेकांना कुठेच इंटरसेक्ट होत नाही, अशा लाईनला म्हटलं जातं पॅरलल लाईन्स म्हटलं जातं, मराठीत समांतर रेषा म्हटलं जातं. टू लाईन्स व्हिच डज नॉट इंटरसेक्ट टू ईच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. म्हणजे आपण असं म्हणू, फ्रॉम फिगर we can say that line A and line B are parallel lines. कोणत्या लाईन्स आहेत? पॅरलल लाईन्स. दुसरा प्रकार पाहू, परपेंडिक्युलर लाईन्स. लंब रेषा मराठीत म्हटलं जातं. परपेंडिक्युलर लाईन्स, टू लाईन्स which intersect to each other by making right angle are called perpendicular lines. अशा दोन लाईन की ज्या एकमेकांना अगदी 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट होतात, अशा लाईनला परपेंडिक्युलर लाईन म्हटलं जातं. म्हणजे समजा ही एक लाईन आहे, एक दुसरी लाईन, लाईन पी आणि ही लाईन, लाईन बी आणि लाईन क्यू ह्या एकमेकांना तर इंटरसेक्ट होऊनच राहिल्या, मात्र त्या कशा इंटरसेक्ट होऊन राहिल्या की त्या इंटरसेक्ट झाल्यानंतर जो अँगल तयार होतो हा 90 डिग्रीचाच तयार व्हायला पाहिजे. तेव्हा कुठं आपण असं म्हणू शकतो की ह्या लाईन कशा आहेत? परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. आले की नाही लक्षात? म्हणजे आपण असं म्हणू शकतो फ्रॉम फिगर लाइन पी एंड लाइन क्यू आर परपेंडिकुलर लाइन्स. तो कोणत्या लाइन्स आहेत? परपेंडिकुलर लाइन्स, लंब रेषा आहेत ज्या एकमेकांना इंटरसेक्ट 90 डिग्री मध्ये होतात, अशाच लाईनला परपेंडिकुलर लाइन्स म्हटलं जात. ज्या लाईन एकमेकांना कुठेच इंटरसेक्ट होत नाही, कितीही वाढवल्या तरी सुद्धा इंटरसेक्ट होत नाही, अशा लाईनला म्हटलं जातं पॅरलल लाईन्स. माझ्या मते हा फरक तुमच्या लक्षात आलेला असेल. आता जर तुम्हाला म्हटलं की काही एक्झाम्पल सांगा पॅरलल लाईन्सचे, तर आपण काय म्हणू शकतो?
आपल्याला माहित आहे पॅरलल लाईन्स समजा आता हा तुमचा टेक्स्टबुक जर घेतो हा काठ आणि हा काठ दोनही काठ एकमेकांना कसे आहेत पॅरलल आहेत बरोबर आहेत की नाही हा एजेस त्याला इंग्लिश मध्ये एजेस म्हटलं जातं आणि ह्या ही साईड आणि ही त्याची झाली अपोजिट साईड बरोबर आहे म्हणजे ह्या टेक्स्टबुकची वरची आडवी साईड आणि खालची आडवी साईड या एकमेकांना कशा असतील पॅरलल असतील म्हणजे अपोजिट एजेस ऑफ बुक आर दी पॅरलल लाईन्स तसंच अपोजिट एजेस ऑफ ब्लॅकबोर्ड आर पॅरलल लाईन्स अपोजिट एजेस ऑफ युअर ज्योमेट्री बॉक्स पॅरलल लाईन्स अपोजिट एजेस ऑफ युअर स्केल रुलर आर अपोजिट साइड्स किंवा आर पॅरलल साइड्स सॉरी हा काय म्हणतात मी आपण डेफिनेशन तर केलेली आहे एक्झाम्पल कशा पाहू ह्या नोटबुकची ही साईड आणि ही साईड एकमेकांना अपोजिट आहे अपोजिट एजेस ऑफ नोटबुक आर पॅरलल साइड्स अपोजिट एजेस ऑफ टेक्स्टबुक आर पॅरलल साइड्स अपोजिट एजेस ऑफ ब्लॅकबोर्ड ते सुद्धा कशाचे उदाहरण आहेत पॅरलल साइड्स किंवा पॅरलल लाईन्सचे एक्झाम्पल आहे म्हणजे जर तुम्हाला म्हटलं की तुमच्या व्यवहारामधले काही एक्झाम्पल सांगा तुम्हाला दिसणारे डेली रुटीन मधले काही एक्झाम्पल सांगा की जे पॅरलल लाईन्स आहे तर असे एक्झाम्पल आपण लिहू शकतो अपोजिट एजेस एजेस स्पेलिंग पा एजेसचा अर्थ तो काठ अपोजिट एजेस ऑफ बुक आर द एक्झाम्पल्स ऑफ द पॅरलल लाईन्स त्याचप्रमाणे अपोजिट एजेस अपोजिट एजेस ऑफ विंडो अपोजिट एजेस ऑफ ज्योमेट्री बॉक्स तुमचा जो कंपास बॉक्स आहे कंपास बॉक्स आहे त्याचे सुद्धा अपोजिट एजेस कसे असतात पॅरलल असतात त्यानंतर तुम्हाला म्हटलं की परपेंडिक्युलर लाईन्सचे अगदी डेली लाईफ मधले काही एक्झाम्पल सांगा रुटीन मधले काही एक्झाम्पल सांगा तर तुम्ही काय म्हणू शकता इथेच तुम्हाला दिसत तुमच्या टेक्स्टबुकची हा काठ पहा ही साईड पहा आणि ही साईड पहा ही साईड आणि ही साईड ऍडजेसंट साईड म्हणून तुम्ही काय म्हणू शकता ऍडजेसंट साइड्स ऑफ बुक आर द एक्झाम्पल ऑफ इज द एक्झाम्पल ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स म्हणून एक्झाम्पल पुन्हा कसे घेऊ शकता तुम्ही ऍडजेसंट एजेस ऑफ बुक दुसरं ऍडजेसंट एजेस ऑफ ब्लॅकबोर्ड हा जो तुमचा ब्लॅकबोर्ड आहे किंवा तुमचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलचा सुद्धा समजा हा मोबाईल जर आपण मानला तर या मोबाईलचा ही साईड आणि ही साईड कोणत्या साईड झाल्या ऍडजेसंट साईड झाल्या आणि ऍडजेसंट साईड कशा आहे परपेंडिक्युलर आहे ही एक साईड आणि ही एक दुसरी साईड ह्या परपेंडिक्युलर लाईन्स होते बरोबर आहे म्हणून त्याचं उदाहरण काय घेऊ आपण adjacent edges of mobile असे तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता डेली रुटीन मध्ये एक्झाम्पल लिहू शकता की समांतर रेषा म्हणजे पॅरलल लाईन्सचे काही एक्झाम्पल सांगा तर असे एक्झाम्पल घेऊ शकता परपेंडिक्युलर लाईन्सचे एक्झाम्पल सांगा म्हटलं तर ते सुद्धा घेऊ शकता यावर आधारित तुम्हाला पुढला जो प्रॉब्लेम सेट आहे माझ्या मते कुठला प्रॉब्लेम सेट तुमचा
27 आहे. अतिशय सिंपल असा प्रॉब्लेम सेट आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 असा आहे की गिव टू एक्झाम्पल्स ऑफ पॅरलल लाईन्स यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. तुमच्या परिसरामध्ये तुम्ही पॅरलल लाईन्सचे जे जे एक्झाम्पल पाहता ते सांगा, आणि ते दोनच एक्झाम्पल सांगायचे. क्वेश्चन नंबर 2 असा म्हणतो की ड्यू टू एक्झाम्पल्स ऑफ द परपेंडिक्युलर लाईन्स यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. तुमच्या भोवतालचे परपेंडिक्युलर लाईन्सचे एक्झाम्पल सांगा. मी उदाहरणं तुम्हाला लिहून दिलेलेच आहे, वेगळे सुद्धा तुम्ही उदाहरणं लिहू शकता. क्वेश्चन नंबर 3 म्हणतो की तुम्हाला लाईन्स काढून दाखवलेल्या आहेत, पॅरलल लाईन्स परपेंडिक्युलर लाईन्स. कोणत्या लाईन्स पॅरलल्स आहेत ते खाली बॉक्समध्ये लिहा, परपेंडिक्युलर लाईन्स कोणत्या आहेत ते खाली बॉक्समध्ये लिहा. काही एक्झाम्पल पहिले 2 एक्झाम्पल सोडून दिलेले आहेत, दुसरं तिसरं आणि आपलं तिसरं चौथं आणि पाचवं तुम्हाला सोडवायचं आहे. असे 3 क्वेश्चन सहज तुम्हाला सोडवता येतात. ऍज अ होमवर्क यू हॅव टू सॉल्व प्रॉब्लेम सेट 27 इन युअर नोटबुक. सुरुवातीला हा संपूर्ण ब्लॅकबोर्डवरचा भाग लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये, आणि नंतर प्रॉब्लेम सेट 27 तुमच्या नोटबुकमध्ये सोडवायचा